प्रिया जोशी आणि 21 नोव्हेंबरला आम्हाला मुलगी झाली. 21 जानेवारीला आम्हाला सकाळी मुलगी झाली. डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हणजे मी बेडेकर हॉस्पिटल जे आहे त्यांनी आम्हाला म्हणजे सगळे फॅसिलिटीज तिथून आम्हाला अवेलेबल झाले. जेव्हा आम्ही जशी मला न्यूज कळाली तर आम्ही दोघं कुठलं चांगलं हॉस्पिटल आहे त्याच्यावरून चांगलं म्हणजे डॉक्टर एक असं असं पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही म्हणजे ट्रस्ट करू शकता. यू कॅन बी डिपेंडेंट कुठल्याही पण ॲडवाईससाठी. सो जेव्हा आम्ही बेडेकरला व्हिजिट केलं महेश बेडेकर वॉज लाईक आय मीन ही इज आउटस्टँडिंग बेस्ट गायनेक आणि सजेशनमध्ये पण ही इज बेस्ट. अँड वेन एवर यू सी हिम तुमच्याकडे तो यु नो कॉन्फिडन्स येतो की येस आय मीन जसं ॲज अ फर्स्ट टाईम मदर म्हणून जशी मला काही क्वेरीज होती ते त्यांनी सगळे दूर केले आणि फुल 9 मंथ्स जे काही म्हणजे जे काही न्यूट्रिशन किंवा जे काही म्हणजे एका मदरसाठी लागतं त्यांनी छान गाईड केलं. आणि हॉस्पिटलमध्ये पण आम्ही जेव्हा ॲडमिट झालो स्टाफ एक्सेलेंट आहे अक्षरशः असं म्हणजे बाकी सगळीकडे जसं जसं बेबी होतो तसं नुसते सगळे बेबीकडेच कॉन्सन्ट्रेट करतात पण बेडेकरमध्ये मी हे नोटीस केलं की बाळाला तर करतातच परत एक बेडेकर हॉस्पिटलमध्ये असा एक स्टाफ त्यांनी तुमच्यासाठी डिप्लॉय केला जो मदरची काळजी करतो अक्षरशः म्हणजे इथपासून की तुम्ही मेडिसिन्स घेतले का मेडिसिन्स रिमाइंडर आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या म्हणजे तुम्हाला एक म्हणजे नेहमीच म्हणजे एका बाईला जे हवं आहे असतं जसं बाळाला पॅम्पर केला जातो तसाच. तर मी ऑब्व्हियसली आम्ही दोघं खूप खुश आहे आणि मी ॲक्च्युली या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरमुळे स्टाफमुळे आणि सगळे जे नर्सेस होते त्यांच्यामुळे मी लवकर रिकवर होऊ शकली कारण माझी सी सेक्शन झालं. डॉक्टर खूप सपोर्टिव्ह होते मला माझ्या लेबरमध्ये दे डीड द बेस्ट आणि त्यांच्यामुळेच आय मीन आय एम हॅपीली आज आम्ही चेकआउट करतो आहे. सो आय एम रिअली हॅपी अँड बेडेकर हॉस्पिटल बेडेकर डॉक्टर्स जे लहान बाळांचे स्पेशलिस्ट आहे आनंद बेडेकर महेश बेडेकर ऑल स्टाफ दे आर एक्सलंट. आय मीन तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता वेन यू आर प्लॅनिंग फॉर बेबी. थँक्यू.